महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेचा फायदा 34 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांची नावानिशी यादी सरकारकडून जाहीर केली जाणार आहे. 15 फेब्रुवारीपासून सरकारच्या वेबसाईटवर यासंबंधीची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. मे 2020 पर्यंत ती पूर्ण करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जातो. यवतमाळच्या पुसदमध्ये अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पुसद आणि आजूबाजूच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं तुरीची कापणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. तर हरभरा, गहू अशा सगळ्याच पिकांचं या अवकाळीमुळे नुकसान होण्याची भीती आहे. परभणी तालुक्यामध्ये 2 तारखेला झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र शेतकऱ्यांनी विनंती करून ही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाही असा आरोप केला जातोय. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये सडकी फळक टाकून आणि खुर्चीला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आलं. पंचनामे करायला आणखी टाळाटाळ झाली तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आजपासून 8 तारखेदरम्यानच्या काळात पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे जिल्ह्यातील तापमानामध्ये घसरण होईल आणि या अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र चिंतेत आलाय. दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे. दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आणि भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी तसे निर्देश दिलेत. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा आणि अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यातील विविध तपासण्यांबाबत मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झालाय. ही महिला आगीमध्ये 95% भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली आहे. पीडित महिला घरामध्ये एकटीच होती. यावेळी आरोपीनं तिच्या घरामध्ये घुसून अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं होतं. यामध्ये महिला 95% भाजली होती. सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी गावात ही घटना घडली. हिंगणघाटमधील पीडित शिक्षिकेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या पीडितेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या पीडितेची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थनाही केली जाते. आजचा दिवस या पीडितेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या पीडितेवर एक सर्जरी सुद्धा करण्यात आली आहे. तर विकेश नगराळे या नावाच्या नराधमानं एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळलं होतं. हिंगणघाटमधील जळीतकांडाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सर्व पक्षीयांकडून वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी तपासाची सूत्र महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत. तसंच पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. हिंगणघाटमधील घटनेमुळे सध्या संतापाची लाट निर्माण झाली. अशातच या घटनेचा निषेध करत वर्ध्यामध्ये महिलांनी मोर्चा काढला. त्यावेळी काळ्या फिती लावून या महिला मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पीडितेला न्याय मिळावा तसंच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या महिलांनी यावेळी केली आहे. तर हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सजीव व्यक्तीला या अशा निर्दयीपणाने पेट्रोल टाकून जाळणं म्हणजे किती मोठा हा गुन्हा त्या व्यक्तीने केलेला आहे. त्या व्यक्तीला सुद्धा त्याच पद्धतीने पेट्रोल टाकून त्याच जागेवर जाळण्यात यावं. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाहीच नाही. याला त्याच पद्धतीने मारून टाकल्या पाहिजे किंवा त्याला फाशी झालीच पाहिजे आणि ही लवकरात लवकर झाली पाहिजे. ज्याप्रमाणे हैदराबादमध्ये या एन्काउंटरमध्ये मारल्या गेले तशाच पद्धतीने याला सुद्धा लवकरात लवकर मारण्यात यावं, याला सुद्धा फाशी देण्यात यावी. जालना, हिंगणघाट आणि औरंगाबाद नंतर धुळ्यात सुद्धा महाराष्ट्राला काळी माफ असणारी घटना घडली आहे. धुळ्यातील रानमळामधल्या 2 बहीण भावांना गावगुंडांनी मारहाण केली आहे. निर्जन रस्त्यावरून घरी परतत असताना नशेमध्ये असलेल्या गावगुंडांनी मित्रमैत्रीण समजून त्यांच्या उलटसुलट तपासणीला सुरुवात केली आणि नंतर मुलीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी दोघांनीही जबर मारहाण त्यांना करण्यात आली आणि या मुलानं कशीबशी स्वतःची सुटका करून घरच्यांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी सरपंचासह घटनास्थळी धाव घेऊन या मुलीची सुटका केली. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राज्य महिला आयोगाचं रिक्त पद भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयानं खडे बोल सुनावलेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलेला राजीनामा सरकार स्वीकारणार आहे तर रिक्त पद भरण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं सांगताच कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. तुम्हाला वेळ लागत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही 3 तासात हे पद भरतो अशा शब्दात खंडपीठानं राज्य सरकारला सुनावलं.
शिक्षणाची पंढरी अशी ओळख असलेल्या पुण्यातून चाइल्ड पोर्नोग्राफीचे 150 व्हिडिओ अपलोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघांना अटकही करण्यात आली आहे. राजकरण पट्टीलाल आणि मनोज कुमार जल्लार सरोज अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयानं याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिल्यावर दोन भावांविरोधात खडक पोलीस ठाण्यामध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.